हरी ओम, मी सीमा कांबळे, मी कॅनल उपासना केंद्रात आहे. आणि माझा अनुभव असा आहे की मी लहान असताना खेळताना माझ्या कानात खडा गेला होता, मोठा खडा होता, माझ्या कानामध्ये अडकून बसलेला होता. आणि मी काही एवढं घरात कुणालाच सांगितलं नाही की माझ्या कानात खडा आहे म्हणून, कुणालाच माहीत नव्हतं. नंतर माझं लग्न झाल्यानंतर मला त्या खड्यामुळं त्रास व्हायला लागला. माझ्या कानाची अर्धी बाजू अशी दुखायची, डोकं दुखायचं, माझ्या कानाची अर्धी बाजू दुखायची, मला त्रास व्हायचा. आणि 2020 मध्ये मी बापूंची उपासना करत होते, आणि त्याच्यामध्ये बापूंची आरती वगैरे असताना माझ्या एका कानाला त्रास व्हायचा, जास्त आवाज आला की माझं डोकं दुखायचं, माझा कान दुखायचा, मला त्रास व्हायचा, खूप त्रास व्हायचा मला. आणि मला असं वाटायचं की माझी अर्धी बाजू डोक्याची आणि कानाची अशी लोह कसं लाल होतं तसं लाल होते, आणि अशी असं त्रास व्हायचा, ताप, मला ताप यायचा, तेवढी अर्धी बाजू गरम असायची असं मला वाटायचं असं. आणि टाळ जसा वाजतो ना तसं माझ्या डोक्यात आणि कानात असं वाजायचं, आणि मला खरंच खूप त्रास व्हायचा. आणि मी बापूंना सांगायचे, ह्याच्यात स्वस्तिक्षम संवादमध्ये मी बापूंना सांगायचे मला त्रास होते. मी दवाखान्यात पण दाखवलं होतं, डॉक्टरांनी 2 वेळा माझ्या कानातून म्हणायचे काहीतरी काळं आहे तुमच्या कानात, आणि ते असं कानात काहीतरी घालून त्यांनी असं ओढला, पण मला त्रास झाला म्हणून मी त्यांना काढून नाही दिला. मग डॉक्टरांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करून काढावं लागेल, आणि मला ऑपरेशनची तर भीती वाटत होती, आणि मग काही दिवसांनी माझ्या कानातील खडा आपोआप खाली आला. रात्री झोपल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या कानात काहीतरी हवा गेल्यासारखं वाटलं, म्हणून मी मला वाटलं काहीतरी गेलं असेल, म्हणून मी दुसऱ्या बाजूला म्हणजे ज्या कानात खडा आहे त्या बाजूच्या कानावर झोपले. आणि नंतर हळू मला असं वाटलं की हळूहळू माझ्या कानातून तो खडा बाहेर येतो आहे, पण मला असं वाटत होतं की मला असा भास होत असेल तो खडा असा बाहेर येतो आहे म्हणून. आणि सकाळी मी काही लक्षच दिलं नाही, आणि सकाळी उठल्यानंतर मग मी कानात असं बघितलं, माझ्या कानात काय म्हणजे असं आहे, काय काडी घालून बघितली तर तो खडा आहे ना कानातील खडा खाली पडला. माझा विश्वासच बसत नव्हता की असं सहज मला काहीच त्रास न होता माझ्या कानातून खडा आपोआप बाहेर कसा पडला. मी तो फोटो काढून माझ्या घरच्यांना पाठवला, आईला बहिणींना पाठवला, आणि तेव्हापासून माझा बापूंवर खरंच विश्वास आहे, त्यांनी विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. हरिओम अंबज्ञा.